तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सर्जेराव बाबर अभिनव संस्थेतील सायबर गुन्हे आणि ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळेत आवाहन. भारतीय तंत्रज्ञानाच्या या डिजिटल युगात इंटरनेट आणि स्मार्टफोनचा बेजबाबदारपणे होत असलेला वापरच नुकसानकारक ठरत आहे. आर्थिक नुकसान, कौटुंबिक कलह, सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना टाळण्यासाठी समाज प्रबोधनाची गरज असल्याची अपेक्षा सहाय्यक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर यांनी व्यक्त केली. भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या वतीने हाती घेतलेला जनसंवाद या उपक्रमाचा भाग म्हणून तज्ञांचे मार्गदर्शन अभिनव एज्युकेशन सोसायटी येथे पार पडले. कर्तव्यनिष्ठ महिला मंच, जनहित फाउंडेशन, भारतीय विद्यापीठ परिवार, राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ, राष्ट्रशक्ती संघटनेच्या वतीने वाढते सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक याबाबत सतर्कता बाळगण्यासाठी जनसंवाद आयोजित करण्यात आला होता. सायबर सुरक्षा तज्ज्ञ डॉक्टर संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाबर, अभिनवचे संस्थापक राजीवजी जगताप, चिंतापणी नानापीठाचे अप्पा रेणुसे, सुरक्षा संघाचे संदीप लोंडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सायबर तज्ज्ञांनी सतर्कतेसाठी दिशा दिली. ATM कार्ड स्वॅप करताना काळजी घेणे, त्याचबरोबर मोबाईलला येणाऱ्या वन टाईम पासवर्डबद्दल माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगणे, कोणती ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करताना सावधगिरी बाळगणे, फोनपे, गुगल पे, पेटीएम वापरताना या वॅलेटची UPI ID, पासवर्ड आणि पिन क्रमांक कोणतेही शेअर न करण्याचे सल्ले दिले. अभिनव ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह उपस्थित महिलांनी तज्ज्ञांना अनेक प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान शोधले. सूत्रसंचालन विनोद बंगाळे व दिलीप जगताप यांनी केले. प्राचार्य वर्षा शर्मा यांनी आभार मानले. आज अभिनव कॉलेज या ठिकाणी जो सायबर सुरक्षा या विषयावर जो अवेअरनेस कार्यक्रम घेतला, हे आजची ही एक काळाची गरज आहे. जवळ पुण्यामध्ये दररोज 15 ते 20 गुन्हे अशा प्रकारचे सायबरचे होतात आणि यामध्ये हे अवेअरनेस नसल्यामुळे होतात. तर हा एक म्हणजे फार महत्त्वाचा उपक्रम आहे. अशा पद्धतीचा उपक्रम सर्वांनी घ्यावा की जेणेकरून या ठिकाणी एकही अशा प्रकारचा गुन्हा घडणार नाही, आपल्या चुकीमुळं गुन्हा घडणार नाही. या पद्धतीनं जर झालं तर खरोखरच हे जे पुणे सायबर हब आहे, हे खऱ्या अर्थानं गुन्हे होणार नाही या पद्धतीनं कार्यप्रणाली राबवावी. मी संदीप शिंदे आज इथे सायबर सुरक्षा आणि त्या संदर्भात होणारे अटॅक या संदर्भामध्ये इथे जे चर्चासत्र अभिनव संस्थेने ऑर्गनाईज केलं त्याबद्दल संस्थेच्या मॅनेजमेंटचे आणि सर्व शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. सायबर सुरक्षा ही देशाच्या इंटिग्रिटीसाठी आवश्यक असलेली एक महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपल्या देशामध्ये साधारणतः 50 कोटी लोक प्रति तासाला इंटरनेटशी कनेक्टेड आहेत आणि एवढ्या लोकांची सुरक्षा व्यवस्थित ठेवणं हे एक महत्त्वाचं चॅलेंज आजच्या काळामध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये लोकजागृती करणं ही प्रत्येक नागरिकाची नागरिकाचं कर्तव्य आहे आणि त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यातली माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आणि मी सर्वांना आवाहन करतो की ज्याला ज्याला काही या संदर्भामध्ये छोटीशी माहिती आहे की कुठल्या गोष्टी कशा पद्धतीनं वापराव्यात, ती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावी. आज खरोखर समाजाच्या दृष्टीने जो उपयुक्त असा कार्यक्रम आहे की सायबर सुरक्षा, जग संपूर्णपणे डिजिटल होण्याच्या दृष्टिकोनाने भारत देश कार्यक्रम सुरू होत असताना सायबर सुरक्षा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सायबर सुरक्षेच्या बाबतीत मार्गदर्शन केलं गेलं. हे अशा पद्धतीचे समाज प्रबोधनाचा कार्यक्रम पुणे शहराच्या विविध ठिकाणी झाल्यानंतर निश्चितपणे सायबर गुन्ह्याच्या बाबतीत जनता जागरूकपणे काम करेल आणि ह्या गुन्ह्यांना होण्यासाठी आळा बसेल याचा मला विश्वास वाटतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये इंटरनेटच्या संदर्भामध्ये दोन्ही व्याख्यात्यांनी जी माहिती आपल्याला दिली त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. इंटरनेट म्हणजे ज्याला आपण मायाजाल म्हणतो, मायाजाल आता मोहजालामध्ये रूपांतरित झालेलं आहे. त्यामुळे आपण ज्या मोहापासून जितकं दूर राहू
तेवढं आपल्या सगळ्यांच्या हिताच्या दृष्टीने असेल ते. आपण जेवढं याच्यामध्ये या मायाजालामध्ये वाहवत जाऊ, विशेषतः तरुण पिढी, तेवढा त्यांना त्रास उपद्रव जास्तीत जास्त होऊ शकतो. आणि कुठलीही टेक्नॉलॉजी ही जी येत असते, कालची टेक्नॉलॉजी आज जुनी होते, आजची टेक्नॉलॉजी उद्या जुनी होते, त्यामुळे नवीन नवीन समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. आणि हे तोंड देण्याकरता आज या दोन्ही व्याख्यात्यांनी आपल्याला सक्षम केलं असं म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद.